महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील बाबासाहेब रावसाहेब कचरे मेजर यांचा पाडळी ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावामधून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या। सर्व महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केलं। तसे सर्व ग्रामस्थांनी शाल फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे हरिभक्त पारायण बबन महाराज भिसे हे होते। या कार्यक्रमासाठी सरपंच सुरेखाताई बाजीराव गर्जे, उपसरपंच सुमनताई दिलीप कचरे, हरिभक्त पारायण रामदास महाराज गर्जे, माजी सरपंच अशोक गर्जे, शेषराव अण्णा कचरे, चेअरमन बाळासाहेब कचरे, बाबा कचरे, गणेश कचरे सर, ज्ञानेश्वर गर्जे, अनिल कचरे सर आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम इतका अविस्मरणीय होता की पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम गावात व परिसरात असा झालाच नाही। मिरवणुकीत वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणाने सर्व परिसरात दुमदुमून गेला होता। यावेळी गावातील अनेक मान्यवरांची भाषणे झाली। तसंच बाबासाहेब कचरे मेजर यांनी मिलिटरी भरतीपासून ते आजपर्यंत 22 वर्षाची सेवा कुठे व कशी केली हे अनुभव सांगताना अक्षरशः अंगावर शहारे येत होते। इव्हेंट मैं अनफिट हो जाऊंगा तो मेरे मतलब दिल को लगता था, इसलिए मेरे को जितना चाहिए मेरे को लगता है अभी मतलब ये लगी है तो मैं दो रोटी खा सकता हूँ, लेकिन मैं उस जगह पे एक ही रोटी खाता था। क्यों? कि मैंने मेरा अपना शरीर वैसा बना के रखना है। आज तक मैं जैसे फौज में गया था, आज तक मैं किसी हॉस्पिटल में मेरा फौज के अंदर कोई भी हॉस्पिटल की एंट्री नहीं, ना ही मैं आज तक यहाँ भी कोई भी हॉस्पिटल में एक मतलब नॉर्मल सी सीरीज भी लगाने के लिए नहीं गया, आज तक नहीं गया और इसके बाद भी नहीं जाऊँगा। क्यों? शरीर अपना है, जैसा आप लोग संभालोगे, जैसा शरीर को आप लोग आदत लगाओगे उसी हिसाब से लगेगा। तो नौजवान को मेरा यही कहना है, जितने भी अभी भर्ती के लिए ट्राई कर रहा है, आप लोग बोलेंगे अभी ये मैं अभी लास्ट में मैं अभी जो पेंशन आ रहा था फिर भी मेरे को हमारा जो ट्रुप था 60 बंदे का उसी में से हमको अभी जो बेलगाम में भर्ती हुआ अभी सबको पता है बेलगाम में अभी 19 से लेकर 26 तक भर्ती था। तो मैं भी मेरे को मैं बोला अभी हो सकता है अपने गाँव का या इसका कोई आएगा, लेकिन सिर्फ एक बांगर था वो मोटर के साइड का था, वही एक लड़का मिला। मैं भी अभी भर्ती अटेंड करने के लिए था लेकिन हमें मोबाइल अलाउ नहीं किया था, बोला बंद करो। तो मैंने बहुत मतलब जितने भी भागते थे मैं सभी के अंदर कोशिश किया, मैं ग्राउंड इवेंट में था अभी भी लास्ट में आते थे, लेकिन मेरे को अपने साइड का कोई भी बता नहीं होता था। बाई चांस हो सकता था मैं कोशिश वहाँ कर ही लेता, यहाँ तक मेरा दो शब्द खत्म है। स्थान अपने सर्वे वती मना दिल सर्व आभारी है, ऋणी है। आणि आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये माझी ही संकल्पना मी सप्त्यामध्येच व्यक्त केली होती की जी मुलं रिटायर होती त्या मुलांचा सत्कार आपल्याला सप्ताहामध्ये करायचा होता, परंतु आपल्या गावातील तरुण मंडळीनं अति परिश्रम घेऊन हा गोड कार्यक्रम घडवून आणलेला आहे। मी सर्व तरुण मंडळांचे हार्दिक अभिनंदन करतो। आतापर्यंत जेवढे व्यक्ते बोलले प्रत्येक जण बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे। मी तर असं म्हणेन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनं मुलाचं वर्णन नाही केलं, ज्या मुलाला ज्या माता पित्यानं जन्म दिलाय ना, ज्ञानोबरायांत म्हणतात धन्य धन्य जयाची कुशी, मी तर असं म्हणेन बाबासाहेब जन्मला मी आईला धन्यवाद देईन, कारण अशी मुलं घडवण्याकरता आई वडिलांचं पुण्य लागतंय। मला खूप खूप भाषण आवडलं बाबासाहेबांचं, मला माहित नव्हतं इतक्या दिवस सहवास, आता बाबासाहेबांची मंडळी माझ्या अगदी जवळच्या मित्राची भाषा आहे। तुमचे मारुती आमदार आदरणीय, आम्ही रोज रोज सोबत आहोत। एक जवान आपल्या 22 वर्षाची यशोगाथा सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले होते। अशा या शूर जवान बाबासाहेब कचरे मेजर यांच्याविषयी कितीही सांगितलं तरी कमीच आहे। या कार्यक्रमाचे नियोजन विशेष पाडळी गावचे युवकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडला। नंतर सर्वांना फराळाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश कचरे सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विष्णुपंत कराळे यांनी मानले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वजीर शेख, अहमदनगर, पाथर्डी।